जे मुकेश आणि त्याच्या साथीला वंदनाभर वृंदावन आपल्याला पाहायला मिळतोय. नो स्ट्राइक ला वृंदावन स्ट्राइक ला मुकेश सॉरी वंदनाभर आडव्या भेटणं फटका खेळायचा प्रयत्न होतो. ऑफ साइड शॉट ऑन साइड ला खेळायचा होता. मुकेश थोडासा चास पटत खेळतोय मैदानावर. कालच्या सत्रात या मैदानावर मुकेशच्या भावानं सत्र गाजवलं अमोलनं. भूमिका बॉईज संघाच्या बाजूनं आज मुकेशला कार्य करावं लागेल. पण मी म्हणेन आज कार्य करावं लागेल सुप्रेश शिरोडकरला मैदानावर. आडव्या भेटणं फटका सिप्सचा भारदार फटका डीप ऑन द कार्पेट मैदानाचा डीप पाईन लागला. चेंडू सीमा रेषेजवळ जातोय चार धावांसाठी डीचे. फलकबर पाच धावाचा फलकबर लेखा चुका आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला मुकेश नो स्ट्राईकला वृंदावन. सुरेख गोलंदाजी कम बॅक करणारे गोलंदाजी मैदानावर. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानावर विठ्ठलची. ऐन मुकेश षडी या ठिकाणी चेंडू थोडासा रिलीज केलाय मैदानावर आणि सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटच्या हलकी शिकट सुप्रेस देसाई थोडा साईडकडे जलबाजी करण्याच्या दात. एकेरी धावसंख्येकडे येते. एक या धावसंख्येने सांघिक धावपलक धावपलकावर पुढे सरकले सहा धावा धावपलकावर. चालू असलेल्या सब उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एम एस सी आत्माराम विवेक्ष मांदरेम टायगर्स या दोन संघाच्या बाजून सुंदर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू द पॅव्हिलियन वृंदावन. बॅक टू द पॅव्हिलियन. मुकेशला हात खोलले एका मोठ्या फटक्यानं चौकारानं. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या फटका मारण्यासाठी ज्याचा मोह मैदानामध्ये आवरला नाही तो खेळाडू वृंदावन मैदानातून बाहेर निघाला. शून्य धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळाला. शून्य धावसंख्येची बॅग डोक्यावर माघारी परत असताना सहा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे आणि गोलंदाजी बरोबर गोलंदाज आपल्याला आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कंड सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. धाव घ्यायची की न घ्यायची इरादा होता. सुरेख रन बिटवीन विकेट या दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळते. केदार आणि मुकेश सोडी मैदानावर. सात धावा फलकावर. आडव्या बॅट ना फटका पाहायला मिळतोय. फाईल चेशर चेंडू बिसवला तो. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे जरूर वळले आहेत. दुहेरी धावसंख्येत सांघिक धावपलक धावपलकावर नऊ धावा धावपलकावर गोलंदाज बरोबर गोलंदाज हेमंत आपल्याला पाहायला मिळतो आमच्या बांधवर कक्षाच्या हेडकडनं. हलक्या आत खेळून काढण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट हेड मॅच क्षेत्ररक्षक या ठिकाणी सुंदर कार्य करतोय मैदानावर. एक या धावसंख्येनं दहा धावा धाव फलकावर एका गणेशच्या बोबत.
दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदान नंबर सांघिक धावपलक एका कडेच्या बोबतल्या दोन कडेच्या बोबतल्या दहा धावा धावपलकावर एक बसून या मैदानावर संघाचा स्टारकास्ट खेळाडू बेस्ट खेळाडू मैदानातून झेलबाजच्या स्वरूपात ज्यावेळी माघारी परतलाय त्या संत गतीने धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय कारण मुकेश्वर दारोमदार होते संघाचे येणाऱ्या कालखंडामध्ये मोठे फटके खेळायचे होते आक्रमण करणारा खेळाडू ज्यावेळी माघारी परतलाय त्यावेळी संयमी क्रिकेटकडे लक्ष द्यावं लागेल ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये एम एस सी आत्माराम या संघाला या मैदानावर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि बॅटिंग चॉईस पॉवर च्या षटकामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये एका बसून या मैदानावर एक सुरक्षित फलंदाजी करावी लागेल. अक्षय आहे, अक्षयकडे क्षमता आहे. मुकेश लवकर माघारी परतलाय आणि मुकेश लवकर माघारी परतल्यानंतर येणारा कालखंड एका बाजूला तगडा धावफल कसं पाहायला मिळेल तुम्ही म्हणजे एम एस सी आत्माराम संघाला, कारण एम एस सी आत्माराम संघाचा हा सामना म्हणजे या स्पर्धेचं भवितव्य आहे. दहा धावा धावफलकावर यानंतर सामना होईल भूमिका बॉईज विवर्सेस भूमिका बॉईज वर्सेस नारोवा बॉईज. दोन्ही कर्णधारांना पहिला पुकार टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय मित्रांनो. भूमिका बॉईज विपक्ष नारोवा बॉईज संघ दोन्ही कर्णधारांना विनंती टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय डीप फाईन लेगला शॉर्ट टर्म पुल पुल मैदानावर राहतोय तो मात्र फटका चौकारासाठी. डीजे विघ्नेश बजाव. भरपूर गोलंदाज सज्ज होतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकासाठी. शशांक सज्ज होतोय स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र केदार नॉ स्ट्राईकला. अक्षही चोरी मैदानावर शॉर्टफिट प्रकाश चेंडू बॅकफुटला जाऊन सुंदर फटका पॉईंट चडोक्यावरून चेंडू चेंडू थांबत नाही बॅक टू बॅक चौकाराची लाईन दुसरा चौकार पाहायला मिळतोय. दोन चेंडू मध्ये आठ धावा खर्च करत सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा धावा धावपलकावर बॅट चल किसे लेमन केट दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके खेळ जरा केदार वाघारे परतला बॅटचे हलकीसे कटके होईल सुंदर कम बॅक केले मैदानावर शशांकनं. सगळ्याचा तरड सगळंच हुकमेकरे मैदानावर पाऊल टाकले. प्रवीण सावंत मैदानावर येतोय एक सांख्यिक धावफल धावफलकावर अठरा धावा धावफलकावर तिसरं षटक प्रगतीपथावर तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुरेखा गोलंदाजी सुरेखा गोलंदाजी मैदानावर बॅटची हलकीशी कट लागून चेंडू होते सुप्रेश शिरोडकरच्या हातामध्ये. प्रवीण सामंत शून्य धावसंख्येवर बॅक टू द पॅव्हिलियन. एका बाजूनं या मैदानावर विचार केला एम एस सी आत्माराम संघाला अतिशय महत्वाचा सामना पण जरा कालच्या सत्रामध्ये डोळ्यांचं पाळणं फेडणारी खेळ या मैदानावर आपण स्वीकारली. भूमिका बॉईज संघासमोर डू वा डायरेटचा सामना पाहायला मिळाला. शेजारी शेजारी पक्के शेजारी मैदानावर एका बाजूनं वैरी झाले होते पण आज मैदानावर तोच खेळाडू प्रेम त्याच्या नावामध्येच प्रेम आहे तशीच मात्र साजेशी खेळ नेहमी करतोय तो खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय. शेवटच्या षटकापर्यंत भूमिका बॉईज संघाच्या मालकांना श्वास घ्यायला ना दिला होता. नक्की जर चंदन तुझं दिल की धडकन वाजले होते ज्यावेळी चेंडू हवेमध्ये होता. गोलंदाजी भरपूर गोलंदाज शशांकनं काम केलंय बॅक टू बॅक दोन कडी बाद केले मैदानावर केदार गेले त्यानंतर हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन सज्ज होईल मैदानावर.
षटक क्रमांक तिसरा है प्रगति पथावर स्ट्राइकला है प्रेम आणि आज प्रेमला कार्य करावे लागेल मैदानावर। फटका फसलाय मैदानावर मी म्हणे नाही का बाजून यष्टीरक्षक सुप्रेश शिरोडकरला ताकद लावावी लागली असते आता या चेंडूवर। एकोणीस धावताव फलकावर गोलंदाजानं काम केलं होतं मैदानावर बेबडे साथ द्यायची होती क्षेत्ररक्षकांना कारण कठीण झेलचं रूपांतर ज्यावेळी आपण साध्या सोप्या झेलमध्ये करतो साधा सोपा झेल सुटला होतो याला स्वतला तो मित्रांनो क्रिकेट कॅचेस इन द मॅचेस म्हटला तर झेल टिपायचे असतात झेल बनवायचे असतात मैदानावर। गोलंदाज शर्तीचे प्रयत्न करत असतो मैदानावर आणि दुसऱ्या बाजूनं जर साथ तुटली क्षेत्ररक्षकांची तर येणारा कालखंड एका बाजूला गोलंदाजाला दडपणा दांडताना पाहायला मिळतो। सुंदर फटका डीप लंद परफेक्ट पद्धतीचा कवरच्या दिशेने फटका चेंडू सीमा रेषेबाहेर चार धावांसाठी चार या धावसंख्येने सांख्यिक धावपल धावपलकावर मसल मारतोय। तेवीस धावा धावपलकावर षटक क्रमांक तिसऱ्या षटकाची झाली सांगता तेवीस धावा धावपलकावर या जोडीवर पूर्ण दारोमदार असेल मे म्हणत एम एस सी आत्माराम संघाची आणि या जोडीला लवकरात लवकर बाद करावं लागेल हे मात्र या मैदानावर मांद्रेम टायगर संघाला आज टायगर सारखी लढत करावी लागेल। कालच्या सत्रात सुप्रेशनं नाराज केलंय आज सुप्रेश तुला मैदानावर घरच्या मैदानावर एका बाजूला घरच्या रसिका पक्षकांना खुशीत ठेवायचंय। मध्यवर कक्षेच्या हेडकडं हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राईकला प्रेम नॉन स्ट्राईक एंडला अक्षय तेवीस धाव फलकावर हा लेखा चुका मैदानावर आज मैदानावर कार्य करावं लागेल कारण कालचं सत्र एम एस सी आत्माराम संघाच्या बाजूला प्रेम न गाजवलं मैदानावर। आडव्या बॅटला फुल टॉस मध्ये याचा चेंडूवर फटका थोडस एलिव्हेशन कमी आहे मैदानावर सुरेख पद्धतीचं झेल टिपलंय विठ्ठलनं। मी प्रथम तास म्हटलं होतं एलिव्हेशन कमी आहे फटक्याला ताकद कमी होती मैदानावर आत्मविश्वास जास्त होता फटक्याचं विवरण मैदानावर जेलबाजच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं ते मात्र प्रेम संघाचा हुकमेकीची लढत करणारा खेळाडू प्रवीण सावंत शून्य या धावसंख्येवर प्रेम एकेरी धावसंख्येवर माघारी परतलाय आणि सरते शेवटी या मैदानावर मात्र कार्य करावं लागेल ते अक्षयला आणि अखिलला आणि अखिल नवीन फलंदाज मैदानावर पाऊल टाकतोय। चला टीम मीटिंग कमी करा मित्रांनो मांद्रेम टायगर संघ आपल्याला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा साखळी फेरीतील अजून एक सामना होणं बाकी आहे त्यानंतर दोन सेमीफायनल फायनल मेगा फायनलचे सामने म्हणजे अतिमहत्वाचे सामने अजूनही बाकी आहेत। भूमिका बॉईज विपक्ष नरव बॉईज आपल्याला दुसरा पुकार टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या भूमिका बॉईज संघाचा कर्णधार आमच्या मान्यवर कक्षासमोर पोहोचतोय। नारब बॉईज संघाचा कर्णधार आपल्याला विनंती टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या। आडव्या बॅटला फटका सब्बी लगतसाठी फुलंद कार्पेट मंडळीसाठी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूपर्यंत विठ्ठल परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर एक या धावसंख्येला सांख्यिक धावपलक धावफलकावर पाहायला मिळतोय। तो चोवीस धावा धावफलकावर धावफलकाला सुरुवात केली होती मैदानावर। मी प्रथमतः म्हटलं होतं ज्यावेळी मुकेश लवकर बाद चालायला तो एक वर्ष दडपण असेल एम एस सी आत्माराम संघाला कारण मुकेश प्रत्येक सामन्यामध्ये पायारोहणी सुरक्षित करायचा आणि जेवढीशी पायारोहणी चुकली मैदानावर आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जे कळसवण्याचं काम करायचे फलंदाज त्यांना थोडं साईडकडे जोखीम पत्करावी लागली मैदानावर आणि जोखीम पत्करताना प्रवीण सावंतनं नाराज केलं मैदानावर माघारी परतला प्रवीण सावंत प्रेमनं नाराज केलं मैदानावर लवकर दुसऱ्या बाजूला विचार केला तर केदारनं दोन चौकांची नटलेली खेळी आली संपुष्टात। गती परिवर्तनाचा चेंडू थोडासा खराब चेंडू होता बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता क्षेत्ररक्षकानं पहिल्या प्रयत्नात मी म्हणेन चूक केली कारण चेंडू अडवायचा होता सुरेख या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण अखेरच्या षटी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकेरी धावसंख्येची पावलं चपळ चपळ ही दुहेरी धावसंख्येकडे
दुहेरी धावसंख्येचे पावलं जवळ जवळ 13 धावसंख्येकडे आहेत. या 3 या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 27 धावा धावफलकावर षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्याच चेंडूवर प्रेम माघारी परतल्यानंतर संतगतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय पुढे सरकताना. आडव्या बेटा आपल्याला पाहायला मिळतोय पटका हलक्या हातानं घेऊन काढतोय. हा चेंडू जर एका बाजूने मुकेशला मिळाला असता, एका बाजूने या मैदानावर प्रेमला मिळाला असता, तर हे चेंडू सीमारेषेबाहेर बघायला आवडले असते मैदानावर. पण अखिल जोखीम घेत नाही मैदानावर. अखिलकडे पण शमत नाही, पण गडे बाद झाले, संयमी क्रिकेटकडे लक्ष दिले मैदानावर. 29 धावा फलकावर. खोलवर टप्प्यावर चेंडू डीप फॉलो द कार्पेट पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेतोय डीप मिड विकेट चा परतीची पेक सुप्रेस देसाई मैदानावर येणाऱ्या कालखंडामध्ये फलंदाजा लाभ बाद. सांघिक धावपलक धावफलकावर 29 धावा धावफलकावर. नवीन खेळाडू मैदानावर अनिशनं पावलं टाकली मैदानावर. एकोणतीस धावा धावफलकावर. गोलंदाजी बरोबर गोलंदाज सज्ज होतोय. दूरकडनं सज्ज होईल गोलंदाज शिवराज आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका क्षेत्ररक्षक घेतोय स्क्रीनवर. परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येने सांघिक धावफलक धावफलकावर 30 धावा धावफलकावर. 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावर शिवराज सज्ज होते. दूरकडनं स्ट्राईकला अडिशनल स्ट्राईकला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडायचा चेंडू थोडासा बाहेर जातोय. डाव्या हाताच्या फलंदाजाला हा ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू होता. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बनला जातोय. थोडं साईडकडे स्क्वेअर कटचा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू तर गोलंदाजानं आपलं काम केलं. शिरक्षकाला सुप्रेस शिरोडकरचं काम केलं मैदानावर.
आडव्या बॅटने फटका पाहायला पाहिजे. डी फलंद कार्पेट पद्धत द्यायचा फटका. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं रुपेश स्क्रीनवर. प्रतिची फेकतो परत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येने सांख्यिक धावफलकावर 31 धावफलकावर. एका बाजून चंदन, एका बाजून मांजरेम टायगर्स संघाला आपल्या स्पर्धेतील नवीन संघ आणि नवीन संघाला खात्याची ओपनिंग करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आणि या स्पर्धेमध्ये स्थान टिकवण्यासाठी MSC आत्माराम संघाला अतिशय महत्त्वाचा सामना असेल. कारण पुढचा सामना आहे भूमिका बॉईज विवेक्ष नारोबा बॉईज. एक संघ 3 मॅच विजयी झाला, एक संघ 2 मॅच विजयी झाला आहे. म्हणजे एका बाजूने लढत ही तुरशीची असेल मैदानावर. भूमिका बॉईज संघ या मैदानावर टॉपवर राहण्यासाठी शर्तीचा प्रयत्न करेल आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर नारोबा बॉईज संघ या स्पर्धेमध्ये स्थान टिकवण्यासाठी मात्र लढत करेल मैदानावर. ताकद लावावी लागेल मैदानावर. जमिनी लगतचा फटका. लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. सुरेख क्षेत्ररक्षक पहिला प्रयत्न. फ्रंबल प्रतिची पॅक. एके धावसंख्येची पावलं दुवीर धावसंख्येकडे. दोन या धावसंख्येनं सांघिक धावपल धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 5 वाई प्रगती पथावर येणाऱ्या कालखंडमध्ये एका बाजूला स्लॉग कव्हरचं षटक येणं बाकी आहे. मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅवेलियन अक्षय बजावडीचा विघ्नेश. धावफलकावर षटकाची सांगता करणार अंतरिम चेंडू अनुप स्ट्राईकला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलोत्तरामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केला. ते गोलंदाज शिवराजची सुंदर गोलंदाजी झाली समाप्ती. आज मात्र मांजरेम टायगर संघानं काम केले मैदानावर. काम का केले थोडासा काल अनुभव कमी पडला आणि आज तोच थोडासा अनुभव मिळाल्यानंतर सांघिक धावपलक धावपलकावर 33 धावा धावफलकावर इनिंगची सांगता करणारा अंतरिम षटकाचा अजून एक खेळ बाकी आहे आणि अंतरिम षटकासाठी कोणाची वर्णी लागेल मैदानावर. 33 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्लॉग ओव्हरचं षटक. स्लॉग ओव्हरमध्ये हात खोलावे लागतील अनिशला. अनुपला हात खोलावे लागतील. प्रवीण सावलचे लगेच आउट झाला मैदानावर 0 धावसंख्येवर. प्रेमनं थोडंसं आज नाराज केले की धावसंख्येवर. मुकेश एका बाजूनं या मैदानावर 4-6 या धावसंख्येवर आउट झालाय. म्हणजे एका बाजूनं सलामीचा वृंदावन 0 धावसंख्येवर माघारी परतलाय. गोलंदाजी बरोबर गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतो आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. सुंदर फटका खोदून काढलाय चेडूला. डी पलंद कार्पेट मध्ये द्यायचा स्क्रीनवर. सेव्ह अँड विठ्ठल. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे घ्यायची होती. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो 34 धावा धावपलकावर. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा अतिशय महत्वाच्या असतील MSC आत्माराम संघाला. गोलंदाज हे MSC आत्माराम संघाकडे, पण एका बाजूनं या संघासमोर 45 धावा पाहिजे. मी म्हणेन दोन मोठे फटके पाहिजे आतापर्यंत विचार केला तर. आणि एका मोठ्या फटक्यापासून मैदानावर वाचायचं आहे ते मात्र एका बाजूला मांजरेम टायगर संघाला. सुरेख गोलंदाजी. क्लीन बॉल्ट. अनुप बॅक टू द पॅवेलियन. अनुप निघतो या मैदानावर एका बाजूनं 0 धावसंख्येवर. माघारी परतावं लागतंय. डब्बल विचार केला तर 8 मोहरे गारज झाले आहेत MSC आत्माराम संघाचे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांख्यिक धावपल स्थिरावला गेलाय धावपलकावर. 33 धावा या धावपलकावर. 34 धावा धावपलकावर. नवीन खेळाडू मैदानावर सिद्धांत पावलं टाकतोय.
सुरेखा गोलंदाजी, सुरेखा गोलंदाजी मैदानावर। सिद्धांत बाकारे परतोय पुन्हा एकदा, जवळ जवळ शेवटची जोडी असेल मैदानावर। स्ट्राइकला अनिश, तीन चेंडूंचा खेळ समाप्त आलाय। मी म्हणेन चंदन मांद्रम टायगर्सनं काम केलंय मैदानावर। अनिशचा एक फटका वाचवायचा आहे आणि अनिशला एक फटका टोलवायचा आहे। शेवटची जोडी मैदानावर एबीसी आत्माराम संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे। साईन साईनाथ सिद्धांत बाकरपर्यंत साईनाथ आपल्याला पाहायला मिळतोय। आडव्या बॅटला फटका पाहायला मिळतोय। डीप बेड विकेटला क्षेत्ररक्षक तयार आहे। परतीची फेक करेपर्यंत या ठिकाणी मात्र एका खेळाडूची दिलकी धडका आणि डावचीच्या स्वरूपात सर्व गडी बाद। 35 धावा धावपळकावर 36 चेंडू, विजयासाठी 36 धावांची आवश्यकता। 36 चेंडू 36 धावा, भूमिका बॉईज संघाचे ओल्ड इज गोल्ड आपल्याला पाहायला मिळते आमच्या स्क्रीन समोर। 35 धावपळकावर 36 चेंडू 36 धावा, सचिन सावंत मायक्रोफोनवर सोडणार आहे आणि तोपर्यंत ऐकूया आपण सुमधीर संगीत डीजेच्या माध्यमातून।
हॅलो. दूसरे इनिंग की शुरुआत पहले दो गेंदे समाप्त, दो रन निकले थे. उसके बाद ये तीसरी गेंद पैरों के ऊपर टकराई, हल्की से भागे वहां पर बल्लेबाज एक रन के लिए. वहां पर इशारा कोई नहीं निकला, शायद बल्ले का किनारा लिया था वहां पर गेंद ने, और इसी वजह से एक और रन टीम के खाते में जोड़ता हुआ. 36 गेंदे 36 रनों की है आवश्यकता यहाँ पर अगर इस मुकाबले की बात की जाए तो जीतने के लिए. यानी कि आसान लक्ष्य रहेगा रन बॉल इक्वेशन नजर आता हुआ. लेकिन जब तक इस इनिंग की में आखिरी गेंद डाली न जाए तब तक अनुचित रहेगा कहना कि कौन सी टीम मुकाबला जीतेगी, क्योंकि टेनिस क्रिकेट का खेल जिस खेल में आप कुछ कह नहीं सकते. ये गेंद अच्छी वहां पर नजर आती हुई थोड़ी सी हल्की सी बाहर की ओर निकले, कोई इशारा नहीं अंपायर की ओर से. बेहतरीन गेंद थी वो, टिप्पा गिरने के बाद घुमाव लिया वहां पर गेंद ने, सवाल पूछा बल्लेबाज को वहां पर, अचंभित रह गए बल्लेबाज. कोई रन नहीं, कोई नॉट नहीं, कोई नुकसान नहीं इस गेंद के ऊपर. एक और अच्छी गेंद वहां पर नजर आती हुई, बेहतरीन गेंद, लाजवाब गेंदबाजी नजर आते हुए. लगातार दो गेंदे अच्छे निकले वहां पर गेंदबाज की ओर से, लगातार दो गेंदे डॉट वहां पर नजर आते हुए. और लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए कुछ समझ नहीं आ रहा है वहां पर ये गेंदबाजी. वहां पर गेंदबाज प्रवीण की ओर से, एक होनहार गेंदबाज, बेहतरीन गेंदबाज गेंदबाजी करते हुए. हवा में गेंद, कैच का मौका, आसान सा कैच और पहला विकेट का पतन नजर आता हुआ. अच्छी गेंद वहां पर नजर आई, एक और विकेट गिरा और इसी वजह से लगातार अच्छी गेंदबाजी वहां पर नजर आते हुए. तीन गेंदे डॉट निकलते हुए, पहले तीन गेंदों के ऊपर जरूर बने तीन सिंगल. डीजे नए बल्लेबाज वहां पर मैदान के भीतर नजर आएंगे. नए गेंदबाज केदार नजर आते हुए, क्या यहाँ पर करिश्मा करेंगे केदार, क्या रोकेंगे वहां पर बल्लेबाजों को. फुल टॉस गेंद बल्ले के ऊपर, सामने की तरफ बैक टू द बॉल ड्राइव नजर आता हुआ. खुद के फॉलो थ्रू में असफल रहे वहां पर गेंद को रोकने में केदार, और तब तक एक रन चुराया वहां पर दोनों ही बल्लेबाजों ने. पहले ओवर की आखिरी गेंद के ऊपर विकेट मिला था वहां पर हेमंत आउट हुए थे, लेकिन उसके बाद नए बल्लेबाज शिवराज नजर आते हुए. लगातार वहां पर फील्डिंग में बदलाव नजर आता हुआ, हर एक गेंद के ऊपर फील्ड में बदलाव करते हुए कप्तान वहां पर नजर आते हुए, एक रणनीति अपनाने का प्रयास करते हुए, और रणनीतिबद्ध गेंदबाजी देखने को मिलेगी जरूर. केदार गेंदबाज 7 नंबर की जर्सी पहने हुए, इस बार अच्छी गेंद, सीधे बल्ले के साथ गेंद को खेला. अखिल गेंद के ऊपर फील्ड के लिए आएंगे वहां पर, अखिल तेजे के साथ आए गेंद को उठाया, तब तक एक रन और मुकम्मल होता हुआ. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट अगर देखी जाए तो दोनों ही बल्लेबाजों की ओर से तालमेल बेमिसाल नजर आता हुआ. हैंड टू आई कोऑर्डिनेशन अच्छा है वहां पर दोनों ही बल्लेबाजों का, आसानी के साथ सिंगल जुटाने का प्रयास करते हुए. पहला विकेट जरूर गिरा है, दबाव बना है, लेकिन उसके बाद इस दबाव से निकलना होगा यहाँ पर. एक और अच्छी गेंद, बिल्कुल बैकफुट रह गए थे बल्लेबाज, कट करने का प्रयास, लेट कट करने के प्रयास में गेंद छिटकी वहां पर विकेट कीपर के दस्तानों में जाकर समा गई. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, कोई नुकसान भी नहीं, अच्छी गेंदबाजी वहां पर नजर आती हुई. एक और गेंद ऑफ स्टिक के बाहर नजर आते हुए, इस बार
छोड़ा वहां पर कट करने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तारों में। एक और डॉट गेंद नजर आती हुई, अच्छी गेंदबाजी केदार की ओर से, ये गेंद बेहतरीन आगे बढ़े वहां पर, हिट डायरेक्ट हुई वहां पर, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट, लेकिन बल्लेबाज अपने क्रीज में, डायरेक्ट हिट अगर हुई थी लेकिन बल्लेबाज तेजी के साथ दौड़े थे, दौड़ लगाई थी वहां पर बल्लेबाज ने, इसी वजह से एक रन और मुकम्मल होता हुआ, इस एक रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ छह के ऊपर पहुंचता हुआ, छह रन एक विकेट के नुकसान, 1.5 ओवर की हुई समाप्ति, 36 गेंदों के ऊपर 36 रनों का पीछा करते वक्त बल्लेबाजी करने वाली टीम नजर आती हुई, मांद्रेम टाइगर टीम की बात की जाए, टॉस जीता था, गेंदबाजी का निर्णय लिया था, 35 रनों के ऊपर रोका और 36 रनों का लक्ष्य लेकर मांद्रेम टाइगर्स इस बार उड़ाया, हवा में गेंद लहराई वहां पर ऑन साइड के ऊपर, एक रन निकला, दूसरे का हुआ प्रयास और दो रन और नजर आते हुए, दो रन पूरे होते हुए, इसी के साथ साथ दो ओवर की समाप्ति, 12 गेंदों का खेल हुआ समाप्त, टीम का टोटल नजर आता हुआ 8 रन के ऊपर। डीजे लक्ष्य कदम के ऊपर पाव रखकर मुकेश ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला, अच्छा स्ट्रोक वहां पर नजर आता हुआ, लॉन्ग ऑन रीजन में वहां पर खिलाड़ी तैनात, एक रन जरूर मिलेगा, एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 9 रन के ऊपर, भाव भी यहां पर दिख रहे हैं जिन्होंने 9 रन खर्च किए थे एक गेंद में। एक ओवर यहाँ से अच्छा रहेगा तो जीत के लिए लगभग निश्चित रूप से संघर्ष करना होगा वहां पर बल्लेबाजी करने वाले टीम के लिए। गेंदबाजी उतनी बेहतरीन नजर आते हुए प्रवीण, केतन और मुकेश ये गेंदबाज शुरुआत के ओवर में, और उसके बाद कौन से गेंदबाजों का इस्तेमाल किया जाएगा, किस तरह से रहेगी गेंदबाजी, कई सवाल है यहाँ पर। ये अच्छी गेंद बल्ला जमीर के ऊपर टकराता हुआ, अपील होती हुई, क्या हुआ यहाँ पर, अपील हुई, बल्लेबाज को आउट करार दिया गया, एक और बल्लेबाज लौटते हुए, लेफ्ट हैंडर बल्लेबाज की पारी होती हुई समाप्त। यहां से लगभग जीत के लिए और थोड़ा सा कठिनाइयां संघर्ष करना पड़ता हुआ, ये गेंद अगर देखी जाए तो कुछ हुआ समझ में नहीं आया था, लेकिन गेंद बल्ले के ऊपर शायद वहां पर स्टंप्स के ऊपर टकराई, एक और विकेट का पतन, बोल्ड हुए वहां पर बल्लेबाज और एक और विकेट गिरता हुआ, और मात्र सुप्रेश मैदान के अंदर।
या वेळेस ऑन साइड ला त्या ठिकाणी ऑन साइड के ऊपर अच्छी स्ट्रोक नजर आते हुए हलके हाथों से गेंद को ठकेला ढकेला रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर 10 रन नजर आते हुए इस बार अच्छी गेंद जड़ में थी वहां पर रन आउट का मौका रहेगा। जी हाँ, एक और बल्लेबाज की पारी होते हुए समाप्त। अच्छी गेंदबाज है वहां पर और इतने लाजवाब फील्डिंग नजर आते हुए 10 के ऊपर 3 विकेट डीजे। बस रुपेश मैदान के भीतर सुप्रेश के लिए गेंद छोड़ा वहां पर लेफ्ट किया जाने दिया गेंद को लाजवाब गेंदबाजी नजर आते हुए गेंदबाजी करने वाले टीम के टारगेट छोटा है लेकिन हौसले बड़े वहां पर नजर आते हुए हौसले बुलंद वहां पर नजर आते हुए फील्डिंग करने वाले टीम के अगर बात की जाए तो MSC आत्माराम टीम के अब तक बेहतरीन गेंदबाजी इस बार उड़ाया सुप्रेश के बल्ले से हवा में गेंद ताकत नहीं सुप्रेश को लौटना पड़ता हुआ और यहां पर रंगत नजर आते हुए इस मुकाबले में क्या बेहतरीन गेंदबाजी लक्ष्य छोटा लेकिन हौसले बड़े वहां पर नजर आते हुए सफलता की और अग्रेसर वहां पर मानरेम टाइगर के खिलाफ MSC आत्माराम टीम डीजे। सफलता उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख फड़फड़ाने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है। वो हौसला वो जज्बा यहां पर नजर आता हुआ फील्डिंग करने वाले टीम के अगर बल्लेबाजी अच्छी हुई नहीं तो गेंदबाजी में वहां पर बेहतरीन प्रदर्शन नजर आता हुआ और अब तक कोई भी बड़ा स्ट्रोक नहीं निकला है यानी कि एक भी चौका नहीं एक भी छक्का नहीं निकला इस दूसरी पारी में। नए गेंदबाज अक्षय नजर आते हुए 10 रन 4 विकेटों का नुकसान सुप्रेश वापस लौटते हुए यानी कि 18 गेंदे 26 रन वहां पर नजर आता हुआ। पावर प्ले का इस्तेमाल किया गया है क्या इस पावर प्ले में तोड़ फोड़ बल्लेबाजी होगी इस बार उड़ाया ऑन साइड के ऊपर बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद को खेला डीप में खिलाड़ी कोई नहीं था सर्कल को क्लियर किया और उसके बाद 4 रन हासिल किए। यह पहली बाउंड्री लगी चौथी गेंद के ऊपर चौथी ओवर के पहली गेंद के ऊपर बल्लेबाज रुपेश के बल्ले से चौका अक्षय के खिलाफ नजर आता हुआ 36 रनों का लक्ष्य लगाता
इस बार हवा में गेंद, पीछे गेंद जाती हुई वहां पर, एक और इस बार सुपला शॉट देखने को मिला था बल्लेबाज के बल्ले से, स्कूप किया पीछे खेला। कल भी इस तरह से एक स्ट्रोक देखने को मिला था इस बल्लेबाज के बल्ले से, और वही आज वहां पर एक्शन रिप्ले नजर आता हुआ। चार रन और मिलते हुए और चार रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 18 रन, यानी कि 18 रनों की और आवश्यकता। जब इनिंग्स की शुरुआत हुई थी पहले तीन ओवर में लगा आखिरी गेंद तक कांटे का मुकाबला देखने को मिलेगा, लेकिन यहां पर दो चौके निकले और थोड़ी सी रंगत समीकरण बदला। अब मात्र एक और अच्छी गेंद, इस बार बेहतरीन गेंद थोड़ी सी आगे डाली, इस बार एक ही रन के लिए वहां पर खेला, एक रन के साथ संतुष्ट रहना होगा। टीम का टोटल आगे बढ़ता हुआ, रन संख्या पहुंचते हुए कुल मिलाकर 19 के ऊपर, 19 धावा 19 रन वहां पर नजर आते हुए, यानी कि जीतने के लिए 17 रनों की और रहेगी आवश्यकता। इस बार एक और अच्छी गेंद, बेहतरीन वहां पर नजर आते हुए, लाजवाब गेंद थी वहां पर, थोड़े से चूके बल्लेबाज, स्वीप करने का प्रयास किया था, लेग बाइस का इशारा निकला, लेग बाइस के चलते एक रन, ये रन टीम के खाते में जुड़ेगा लेकिन बल्लेबाज के नहीं। हर एक रन महत्वपूर्ण, चाहे वो किस तरह से भी निकले, हर एक रन का महत्व जानती है वहां पर बल्लेबाजी करने वाली टीम, मुकाबला कांटे का। इस बार अच्छी गेंद खेला वहां पर एक रन के लिए, एक रन जरूर निकलता हुआ, टीम का टोटल इस एक रन के साथ आगे बढ़ता हुआ, रन संख्या पहुंचती कुल मिलाकर 21 रन के ऊपर, 21 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर फोर्थ ओवर इन प्रोग्रेस, चौथा षटके प्रगति पथावर असताना या वेळेस त्या ठिकाणी पाठीमागे फटका, पुनः एकदा फिल्डरला बीट केलं गेलं, चेंडूचा प्रवास जातो त्या ठिकाणी बाउंडलाईनच्या बाहेर, एक और अच्छी गेंद, चौका वहां पर नजर आता हुआ, चार रन बिल्कुल मिलेंगे इस गेंद के ऊपर। इस ओवर की बात की जाए तो कुल मिलाकर 3 चौके निकले और इन 3 चौकों की बदौलत रन संख्या 25 रन के ऊपर, 25 रन स्कोर पर लॉस ऑफ 4 विकेट, 12 गेंदे जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता, 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता। डीजे इनिंग में खासकर एक बल्लेबाज से, जिनके बल्ले से बेहतरीन बल्लेबाज देखने को मिले, रुपेश लाजवाब बल्लेबाजी रुपेश की ओर से, एक और अच्छी गेंद ऑन साइड के ऊपर, हवा में गेंद, फील्डर गेंद के पीछे, गेंद जाती हुई लगभग बाउंड्री लाइन के नजदीक, अच्छी बल्लेबाजी हुई वहां पर, कुल मिलाकर भागे यहां पर दो रन के साथ और रन संख्या में बदलाव नजर आता हुआ, टीम का टोटल आगे बढ़ता हुआ, टीम का टोटल 27 के ऊपर, यानी कि 9 रनों की आवश्यकता। इस बार उड़ाया गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के पीछे, एक और लास्ट सान सा कैच, पांचवा विकेट गिरता हुआ, जो साझेदारी यहां पर पनपी थी वो साझेदारी समाप्त होती हुई। डीजे
एक और अच्छी गेंद इस बार नजर आते हुए, बेहतरीन गेंद, थोड़ी सी नीचे रही इस बार गेंद और गेंद जाकर गिरी विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, कोई नुकसान नहीं, डॉट गेंद, बिंदी गेंद नजर आते हुए। जीतने के लिए अभी भी यहां से जीतने के लिए 9 गेंदों के ऊपर 9 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला पलटेगा इस बार। एक और अच्छी गेंद, डायरेक्ट हिट अगर होती तो रन आउट का मौका था, बैकअप नहीं था, थोड़े से दूर थे खिलाड़ी वहां पर बैकअप में। एक रन जरूर निकला, शायद दूसरा रन भी बन सकता था, लेकिन एक ही रन के ऊपर संतुष्ट रहना होगा और इसे एक रन के साथ 8 गेंदे 8 की आवश्यकता। यह समीकरण नजर आता हुआ मांद्रेम टाइगर इस टीम के लिए। मांद्रेम टाइगर टीम थोड़ी सी लड़खड़ाते हुए पारी नजर आई, शायद लगा था एक बड़े मार्जिन के साथ मुकाबले को जीतेंगे, लेकिन अच्छी गेंदबाजी। इस बार हवा में गेंद, कैच का मौका, कैच छूटा, छूटे हुए कैच की मोहर लगे एक रन के ऊपर। सात गेंदों के ऊपर 7 रनों की है आवश्यकता। इस बार कट किया गेंद को, पॉइंट के रीजन में गैप को ढूंढा खिलाड़ी गेंद के पीछे जाते हुए। तब तक एक रन और जरूर बनेगा, इस एक रन के साथ 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 दूसरा रन भी पूरा और 2 रनों के साथ टीम को टोटल बढ़ता हुआ। आखिरी 6 गेंदों के ऊपर जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। 31 रन बन चुके हैं, 31 रन, 5 रनों की और आवश्यकता। क्या इस आने वाले मुकाबले में, इस समय में, इस ओवर में मुकाबला टाई होगा, क्या बराबरी के ऊपर छूटे का मुकाबला? छह गेंदे जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। अखिल गेंदबाज ऊंचे कद का खिलाड़ी कमेंट्री बॉक्स एंड की ओर से गेंदबाजी करते हुए, अखिल स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज है। जीतू वहां पर सुप्ला शॉट स्पेशलिस्ट आउट होकर बाहर जाने के बाद अब मात्र जिम्मेदारियां बढ़ती हुई। क्या 5 रन रोके जाएंगे? यहाँ पर कई सवाल है। वैसे तो 5 रन 6 गेंदे आसान बात, लेकिन क्रिकेट का खेल है भाई, आप कुछ कह नहीं सकते। पहले गेंद के ऊपर सामने की तरफ बिल्कुल करारा प्रहार, आशंकाओं को समाप्त किया इन 6 रनों के साथ, मुकाबले को जीता मांद्रेम टाइगर टीम ने। बेहतरीन हिट और इसी वजह से मुकाबला जीता मांद्रेम टाइगर टीम ने। आने वाला मुकाबला देखेंगे किस तरह से रहेगा। इस मुकाबले के मैन ऑफ द मैच रुपेश, इस मुकाबले के मैन ऑफ द मैच। चलिए रुपेश, आप मैन ऑफ द मैच के लिए यहां पर आइए। फिर से एक बार रुक करेंगे यहां पर योगेश परब की ओर, क्योंकि अगला मुकाबला